नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचा हा भाग दुसरा आहे भाग एक मध्ये आपण शिकलो होतं की वाक्यामध्ये इफ अनलेस या प्रकारचे कीवर्ड्स जर आली तर आपण ऍडव्हर्व क्लॉज कसं शोधायचा आहे किंवा सबक्लॉज कसं शोधायचं आहे तर आणखी काही कीवर्ड्स आपण बघणार आहोत की ज्यामुळे आपल्याला लक्षात आहे की तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे तर कीवर्ड्स बघूयात आय विश आय वूड दॅट सपोज इफ ओनली या प्रकारची कंडिशन दाखवणारी वर्ड्स जर वाक्यामध्ये आली तर तो सब क्लॉज ऍडव्हर क्लॉज ऑफ कंडिशन दाखवतो तर यावरील काही उदाहरण आपण बघूयात पहिलं उदाहरण आय विश आय वेअर द पी एम या वाक्यामध्ये आय विश आपल्याला दिसतंय म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की इफ अनलेस आय विश वुड दॅट सपोज आणि इफ ओनली हे शब्द कंडिशन दाखवतात म्हणून ही शब्द जर वाक्यामध्ये आली तर ती वाक्य ॲडवर क्लॉज ऑफ कंडिशनचे असतात आता या वाक्यामध्ये आय विश आहे म्हणजे हे वाक्य ॲडवर क्लॉज ऑफ कंडिशनचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दुसरं वाक्य बघूयात आपण वूड दॅट ही डू दॅट कॉमा ही वूड गेट समथिंग आता सब क्लॉज जो आहे तो वूड दॅटच्या पुढचा आहे आणि वूड दॅटनं ज्या वाक्याची सुरुवात होते अशा प्रकारच्या वाक्याचा प्रकार जो असतो तो ॲडव्हर क्लॉज ऑफ कंडिशनचा असतो हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे फक्त कीवर्ड्सवरून आपण ॲडव्हर क्लॉज ऑफ कंडिशन ओळखणार आहोत तर तिसरं वाक्य बघूयात आपण इफ सपोज ही प्लेज आय विल लीव आता या वाक्यामध्ये एक एरर आहे इफ आणि सपोज असं आपल्याला दिसतंय परंतु इफ आणि सपोज हे दोन्ही एकत्र कधीच येत नसतात त्याऐवजी आपल्याला फक्त एक शब्द निवडायचा असतो आपण या ठिकाणी इफ घेऊयात इफ ही प्लेज कॉमा आय विल यू आता ह्या वाक्यामध्ये कंडिशन आहे म्हणून ह्या वाक्याचा प्रकार आहे ॲडव्हर्क क्लॉज ऑफ कंडिशन किंवा ह्या वाक्यामध्ये ॲडव्हर्क क्लॉज ऑफ कंडिशन आपल्याला दिसतंय आता शेवटचं उदाहरण आपण बघूयात इफ ओनली दे कम आय कॅन हेल्प आता इफ ओनली वाक्यामध्ये दिसतंय तो सबक्लॉज जो आहे म्हणजेच इफ ओनली दे कम हा सबक्लॉज आपल्याला ॲडव्हर क्लॉज ऑफ कंडिशन दाखवतो अशा प्रकारे आपण कीवर्ड्सवरनं ॲडवर क्लॉज ऑफ कंडिशन ओळखलेला आहे